हाय फैमिली, हाय। ये बघा, उभी खाते सीताफळ, मम्मा खाते चिक दूध, आजी तू पण खा, माझा फेवरेट। कधी काल बनवलं आई? रात्री काल 9:30 जेवण झालं, मग बनवलं आई। दूधवाल्यांची दूध दिलं ना, आज कसं आहे? मस्त आहे, सॉलिड आहे। आणि आज खूप दिवसाने मला असं रिलॅक्स मध्ये मस्त बसून खायला मिळालं। विचार केला बरं झालं, आज मस्त झालाय। बरं ना, मला करायला आवडतं पण खायला नाही जास्त आवडत। असं मला गाईचंच आवडतं चिक। एकदम बर्फी टोप घेऊनच बसले बघा, एकदम बर्फी, एकदम जाळीदार आहे बघा, जाळी आहे मध्ये। हा कल्याणी पण नाही खात, प्रतीक पण नाही खात, कोणीच नाही खात, फक्त रंजिताला आवडते। एकदा टेस्ट करेल का कधी? आईस्क्रीम लागते, आईस्क्रीम। ओय सीताफळ कसं आहे? हे बघ, इथं हे बघ, हा एवढं टेस्टी आहे बघ, एक घास खा बघ त्याचा। सीताफळ खाते, सीताफळाची चव जाईल ना। आताच काही वेळापूर्वी म्हणजे 2 तासापूर्वी जेवण झालं आमचं, आणि आज मंजुताईंचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आता 4 वाजता बघितला असेल, आणि आता 4:30 पण नाही झाले, त्यामुळे मला माहिती नाही तुमची रिॲक्शन, पण सगळ्यांना खूप आवडलं असेल अशी आशा करतो मी, बरोबर। आणि आता रंजिता चालली बोलसरला सलोनमध्ये हेअर वॉश करायचं 24 तासामध्ये, बरोबर। ही खुशी का माहितीये सांग बरं? कारण मी तुला होमवर्क देऊन जाणार आहे, डोंट वरी। यस का ग, मम्मा गेल्यावर काय होईल? टेलिव्हिजन चालू होईल, पण असे तू ट्युशनला जायला भेट आता 5 वाजता। बाबा आणि तिची जोडी आहे, तुला माहितीये, आम्ही दोघं मिळून सगळे पिक्चर बघतो ना। उवी बाबा कुरिअर, हा कुरिअर आलंय, उभी खाऊन झालं ना का, उभी दाखवे काय काय आलंय ते, काही कुरिअर आलंय। चला तुम्ही खा आणि मग खाल्यावर भेटूया। मजा आल्या, मजा आल्या। ओवी बघ काय काय आलंय, ड्रेस आलाय, ड्रेस जरा खोल बरा, ड्रेस ओवी साठीच आहे ना। कुरिअर वरती नाव आहे का बेटा? ड्रेस कोणी पाठवलं त्यांनी नावच नाही दिले बेटा, उघडून बघ ना बेटा, आतमध्ये उघड, पूर्ण उघड, छान आहे ना? छान पाठवलंय, कलर मस्त आहे, तिथूनच आहे बेटा वरती। खोल, वा मस्त आहे, मस्त। आणि उभीला उभी पण इतका परफेक्ट पाठवलाय, मस्त पाठवलाय। इकडे जा, मागे जा, मागे जा। ड्रेस कोणी आणले त्याचं नाव नाही आहे, आणि एक कुरिअर आहे सौ राजश्रीची पाटणे, आणि एक अजून कुरिअर आहे रेश्मा नाडकर्णी अंधेरी वेस्ट, राजश्रीजी पाटणे। ओयू खोल जरा बाण मला ओवी, राजश्री ताई तुमची राखी मिळाली, थँक्यू सो मच, थँक्यू। आता ह्याच्यामध्ये बघ, नको एक प्रतीकला आणि एक रोहनला, प्रतीकची बाजूला रेश्माताईंनी राखी पाठवले प्रतीकला आणि मला, शर थँक्यू सो मच ताई। आणि एक लेटर आलेलं आहे, सॉरी मराठी अक्षर सांभाळून घ्यावे रेश्मा नाडकर्णीकडून, प्रिय रोहन आणि प्रतीक अनेक आशीर्वाद आणि प्रेम, अनेक आशीर्वाद कारण मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुमची फॅमिलीमधले सर्वजण खूप गोड आणि मनमिळाऊ आहात, सर्वजण म्हणजे सर्वजणच, अगदी आई रंजिता, तुम्ही, प्रतीक, कल्याणी, ओवी, छकुली, नवलेश आणि तुमची पुरी टीम, बोसाचे मावशी आणि काका, शरद, कृतिका, श्रद्धा, समीर, अवनी, अस्मी, कल्याणीच्या आई वडील, जयेश, कल्याणीची बहीण, आणि ह्यांना तर न विसरून चालणारच नाही, दुर्गा आणि अर्चना, खूप मस्त आहात आणि तुमचे व्लॉग्स तर एक नंबर असतात, कधी तुमचे व्लॉग्स येतात आणि त्याची आतोतुने वाट पाहत असते, असं वाटतं कधी मी पण यावं आणि तुमच्या गप्पांत रंगून जावं, आणि हो माझी भाची भाची आयुषी पण तुमचे व्लॉग्स बघते, ती पण माझ्यासारखीच खूप मोठी फॅन आहे रंजिताची आणि सगळ्यांची, पण तुम्ही ओवी आणि छकुली तर जास्तच, मला तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी इच्छा आहे, तुमच्याशी आणि प्रतीकसाठी राखी पाठवत आहे आणि तुमच्याशी बोलायची पण इच्छा आहे एका बहिणीकडून भावासाठी, थँक्यू सो मच। हे बघ, दोन्ही बहिणींच्या राख्या आणि आधीच्या राख्या सगळ्या आहेत, ओवीचा गोंडा पण आहे बघ, ओवी ओवी चाचूचा सगळ्या राख्या गेल्या, एक राखी ठेवलाय फक्त त्यांनी, बघ मी सर्व ठेवल्यात, थँक्यू सो मच तुमच्या लेटरसाठी आणि तुमच्या राखीसाठी, प्रेमासाठी।
चला तुम्ही निघा मॅडम आता. आणि हे जे लेटर आहे ना, ह्या लेटरमधल्या ज्या भावना आहेत त्या तुमच्यासकट आणखी हजारो लाखो जणींच्या असतील असं वाटते मला. तर त्यांच्या सगळ्यांतर्फे तुम्ही तुमच्या भावना मांडल्यात, त्यासाठी थँक्यू सो मच. अजून आले करूया ओके, माझ्यासाठी आलंय. चला इथे नाही तिचा शोधते काय सलून मध्ये. सलून मध्ये चल तू जाऊन ये मग भेटू आपण. काय झालं? हा ते बघ तसं तिला आणायचं फक्त चौकोनी पाहिजे हे खाय म्हणजे तिला आवडलं. त्रिकोणी नको, रुबिक क्यूब आणायचा आहे सर. ऐक आता आम्ही जातोय, ओवीला क्लासला पण सोडतो आणि मला पण गाडीचं काम आहे. चल ओवी आम्ही जाऊन येऊ. सर तू येतेस ना? ओके. आता मी सांगितलंय ना लोलेश मामाला. आजी ऐक ना, दोन दोन नाती असतील हा, दोघींना पण तुझ्या खुशीत झोपायचं आहे. ओवी पण आली आणि छकुली पण आली, मग काय करशील आता? ती काय करेल? मी ओवी लागेल, ओवी छकुली लागेल. आणि छकुली मुली मला आजीच्या खुशीत झोपायचं मध्ये. ओ नाही पण मग ह्या दोघी बोलल्या मला पाठ नकोय माझ्याकडे आजीची. मग मी अशीच करणार ना, ओवी छकुला का छोटा आहे ना, मी अशी झोपणार, अशी दोघी ना अशा उभ्या झोपवीन. सरळ छकुली बदल की मी छोटी आहे ना, मला जास्त लाड करा. मग ये ना दीदी लाड करायला. चलो क्लास आ गया ओवी, भागो ओवी का क्लास आ गया. जाओ बाय बाय सोनू, बाय बाय. तुसी ना जाओ सोनू, सोनू तुसी ना जाओ, सोनू सोनू सोनू. मग हा डब्बा आहे ना, ह्याला म्हणतात DEF गाडीमध्ये ना, आता नवीन गाडीमध्ये. हे बघा हे दिसतंय तुम्हाला इथे DEF. हे झालं संपत आलं आणि उद्या जायचं आहे ना कल्याणला, तर म्हटलं टाकून देऊया गाडीमध्ये म्हणून आता आम्ही घ्यायला आलो होतो. युरिया खत पण असतो ना? युरिया खत पण असतो गाडीचा युरिया आपल्याला जायचं टाकतो ना. हा उद्या मी नाही ना, तुम्ही जाणार आहात आणि परत रस्त्याला काय झालं पण डिझेल पण फुल केलं आणि हे पण झालं. ठीक आहे आता तुम्ही बिंदास जाऊ शकता. ओके चलो शुभ सकाळ. चला निघा तुम्ही निघा. हे चालले आज कल्याणला शॉपिंग साठी सासू आणि सून. तुम्ही कुठे झाला ताई शॉपिंगला? आणि हे पालक आहेत ओवीचे, शाळेमध्ये आज ओपन हाऊस आहे त्यासाठी चालले आहेत. गुड, मुलीचं व्यवस्थित सांगा सगळं. हां चल चला 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 चला. गाडीत स्मेल येतो म्हणून तिने माईक मास्क लावला. बाबू पण उठला आज, बाबूला सुट्टी आहे आज, सोनूला सुट्टी आहे सुट्टी. चल बाय आई, जास्त शॉपिंग कर. हाय ए रंजिता, मनसोक्त शॉपिंग करू द्या आईला. चला आमचा ड्रायव्हर अडकला अर्धा रस्त्यामध्ये, मग गाडी ड्रायव्हरला देईल. हो ना एक तास लेट झालाय. चला बाय बाय. आज सकाळपासून पावसाने धुमाकूळ माजवला, एकदम जोरदार पडते पाऊस. हा बघा हा काल आम्ही घेतला होता ना DEF, तो आता गाडी टाकायचा आहे नाही तर गाडी बंद पडणार. काय प्रदीप हे पहिले नाही का रॉकेल असायचा रेशन मध्ये? हा असंच काढायचे ते सेट अपना बहुत हुशार आहे नवलेस. हॅलो रॉकेल आ गया, रॉकेल आ गया. हॅलो प्रतीक, आई काय म्हणतेस? मस्त रे मस्त, पण 9 वाजता निघायला पाहिजे होतं ना. चल कोई बात नाही, 11 वाजे निघलो मस्त, तुझी पिकनिक होऊन जाईल आज. मॅडम का हुआ झोप आली? पाऊस तर चालूच राहणार आहे. मॅनेजर पुढे काय? मॅनेजर पुढे. चला बसा लवकर, काढा गाडी. चलो चलो भागो 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 टिकलो. आणि ओवीची आंघोळ झालेली आहे आणि ओवी आता तिच्या गुड्डा गुड्डी बरोबर खेळते. ओवी नाव काय? का बावल्यांचं नाव सॅम आहे ना. एरियल
एरियल, ऍना आणि सॅम. ठीक आहे. कोणाचा? एरियलचा. केक नाही डिलिव्हर झाला म्हणून केक बनवते. केक नाही डिलिव्हर झाला म्हणून कोण केक? ऍना. ऍना केक बनवते. अच्छा, कुठे आहे केक? ओ गुड गुड. तसं दाखव, पावडर मी जास्त लावली वाटतं तुला. चला मंडळी, तर आजच्यासाठी बस इतकंच. आता तुम्ही एक रंजिताची रेसिपी बघून घ्या मस्त शानची. कुठली रेसिपी माहिती आहे कवी? तुझी आवडती मेथीची भाजी आणि पोळे. आणि रेसिपी बघायच्या आधी नाही, कुरिअर आलं उभी बघ जरा ह्याच्यामध्ये काय. कोणी पाठवलं आहे माहिती नाही आहे, नाव नाही याच्यामध्ये. हे मध्ये काढ नाही पॅकेट, बघ जरा खोल काय. बघ त्याच्यामध्ये पर्स. वाव, बॅग तयार आहे. बघ जरा घालून चालून दाखव बरं. ओ वी पम पर पम. ओ वी कसा गौरव काका कसा बोललो? ओ वी गौरव काका कसा बोलला? ओ वी थँक्यू. आणि बघा आता रेसिपी आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. बाय बाय ओवी. आज मी मेथीच्या भाजीमध्ये टाकणार आहे मटार, म्हणजे मटार मेथीची भाजी. तर चला पाहूया मटार मेथीची भाजी. या कांदा कट करून झालेला आहे, बटाटा कट करून झालेला आहे. आता मी लसूण ठेचून घेते. लसूण छान मस्त ठेचून घ्यायचा, मिक्सरमधला नाही वापरायचा. असं ठेचून घेतला ना की तर मस्त छान सुगंध येतो आणि चव पण छान येते. मिरची आणि कढीपत्ता कुटून घेते, कारण की कसं आहे ना, ओवी खायला बसली आणि तिला कढीपत्ता आला ना तोंडात का ती बाजूला करते. मग मी सर्व अशी कढीपत्ता कुठूनच टाकते, म्हणजे प्रश्नच मिटला. कढीपत्ता पण पोटायला जातो बरोबर की नाही, आणि चव पण मिळते बरोबर की नाही. इसे कहते हे जुगाड. एकदा काय ना, असंच मी मिरची कुटत असताना माझ्या डोळ्यात गेला तो कण, आणि जी रडलेली का काय सांगू तुम्हाला. तेव्हापासून मी रिस्क नाही घेत मिरचीच्या बाबतीत. कधी तिचा मूड होईल, कधी येईल माझ्या डोळ्यामध्ये, पप्पी घ्यायला काय सांगता नाही येत. बरी आहे, तू अशीच राहत, तुला असं झोपून असं झाकूनच मी अशी ठेचून घेते. त्यापेक्षा मेथी कधी पण चिरायच्या अगोदर धुवायची हां. काही जण चिरून घेतात आणि मग धुतात ती भाजी, तर असं नका करू. आधी धुवून घ्या स्वच्छ. चिरून धुतल्यानंतर त्याचा जो रस असतो तो निघून जातो पाण्यासोबत. मी लोखंडी कढई घेतलेली आहे, म्हणजे पालेभाज्या करताना मी शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करते. हे बघा, मस्त छान बारीक चिरून घेतलेली आहे मेथी, ताजी फ्रेश. मटार घेतलेले आहेत, बटाटा एकच घेतलेला आहे कारण ओवीला पण हवी आहे ना भाजी, तर तिला बटाट्याशिवाय नाही चालत, त्यामुळे तिच्यासाठी म्हणून बटाटा टाकलेला आहे. कढीपत्ता आणि मिरची कुटून घेतलेली आहे. 3 बारीक चिरलेले कांदे मीडियम आकाराचे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या मस्त छान ठेचून घेतलेल्या आहेत. जिरं लागणार आहे आपल्याला आणि गरम मसाला आणि हळद. बरं का, यामध्ये लाल मसाला नाही वापरायचा, म्हणजे बाळंतिणीसाठी करताना लाल मसाल्याचा वापर नाही करायचा आहे. आणि गूळ घेतलेला आहे, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, आणि तेल. हां काय आहे जाम भारी. तर कोण पाठवले का? आपण कोण बघितलं? अच्छा, त्याच्यामध्ये होती असं लिपस्टिक. हा, अरे हा, तिने सांगितलं पण सांगताना की राखी आहे आणि आपण उघडली नाही. अच्छा, थँक्यू थँक्यू. त्याने बघितली असेल ना, कमेंट केली. नशीबर झालं, ती तशीच राहिली असती. खरी गोष्ट आहे. लोखंडी कढई ना लवकर तापते, त्याच्यामुळे थोडंसं आपण आता हात थोडा फास्ट चालवायचा आहे. 2 पळी तेल, थोडीशी राई, चांगली तडतडू द्यायची आहे. राई तडतडली का मग जिरं, थोडंसं हिंग, लसूण, हा कांदा, कांदा शिजत असताना आपण बटाटाही टाकून घ्यायचा आहे. ज्यावेळेला बटाटा पण शिजायला वेळ नाही लागणार, पण शिजणार लगेच. मटार टाकते, मीठ. आता याच्याने काय होईल ना, आपला कांदा पण लवकर शिजेल पटकन
आणि थोडं फोडणीला छान मस्त टेस्ट आहे. गॅस मिडियम करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडंसं वाफेवर शिजू द्यायचं आहे कांदा. तुम्ही ना मटारच्या ठिकाणी चण्याची डाळ पण घेऊ शकता, उडदाची डाळ पण खूप छान लागते यामध्ये. हा ओवीचा हात आहे. आता मी यामध्ये टाकते कुठलेला कढीपत्ता आणि कुठलेली मिरची. ना मेथी शिवाजी माझी फेवरेट आहे ना, आणि सगळ्यांनी खायची असते ना. हां सगळ्यांनी खायची असते ना. ओवी ती तर खूप जास्त सगळी भाजी ओवी संपूर्ण. माझ्यासोबत कोण खेळणार बाळा? तुझं मीठ मीठ कुठून लागत आहे? मीठ मीठ लागत आहे. चल लावता. किती वाजता जाणार आणि येणार किती वाजता? मस्त छान फोडणीचा सुगंध सुटलेला आहे. मटार पण शिजलेला आहे. आता मी यामध्ये टाकते थोडीशी हळद, थोडासा गोडा मसाला. कारण मी मिरची अगदी थोडीशीच टाकलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी चव यायला पाहिजे ना भाजीला, म्हणून गोडा मसाला. आता मी टाकते मेथी, बारीक चिरून घेतलेली मेथी. आता मी टाकते पुन्हा थोडंसं मीठ. चवीपुरती राज्याचं सार. ही जे राज्याचं सार हे जी स्टोरी आहे ना, ही मला वाटतं महालक्ष्मीचे जे व्रत करतात ना त्यांना माहिती असेल. महालक्ष्मीच्या कहाणीमध्ये अशी ती स्टोरी आहे. सासू वाशिणी असते तर ती तिच्या माहेरी जाते. माहेरचे सगळे रागवलेले असतात तर माहेरहून ती सासरी रिटर्न येत असताना तिला कोणी काही देत नाही. तर मग ती काय करते, निघताना थोडंसं मीठ घेऊन निघते. आणि जेव्हा जेवायला बसतात सगळेजण, तिचा नवरा आणि ती सगळेजण असे जेवायला बसतात, तेव्हा त्या दिवशी ती सगळे पदार्थ हे अळणी करते. म्हणजे आचार्यांना ती सांगते की आजचे सगळे पदार्थ हे अळणी बनवा, त्याच्यामध्ये मीठ टाकू नका. मग अळणी बनवते आणि ते सगळे जेवायला बसतात. मग जेवता जेवता मग सगळ्यांचा प्रश्न निघतो, तू आज माहेरी गेली होतीस, मग तू माहेरहून काय आणलंस? तेव्हा ती म्हणते थोडा धीर धरा म्हणजे कळेल. मग ते सारखा प्रश्न करत असतात. मग शेवटी जेवायला बसतात आणि जेवताना ना त्यांना ते पदार्थ असे ना मिठच नाही तर कशी चव लागणार. मग ती काय करते, थोडंसं मीठ ताटामध्ये वाढते. मग पुन्हा तिचा नवरा विचारतो, तू माहेरहून काय आणलंस? तेव्हा मग ती उत्तर देते, मी माहेरहून आणले राज्याचं सार. हे आहे ते राज्याचं सार, आणखी त्याच्याशिवाय जेवणाला चवच नाही. असं बोलल्यानंतर तो पण त्या गोष्टीला सहमत होतो आणि दोघंही आनंदाने जेवतात आणि आनंदाने संसार करतात. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना ही स्टोरी माहिती असणारच. महालक्ष्मीची कहाणी आहे ना, त्याच्यामध्ये ही स्टोरी आहे. मी माझ्या आईला वाचून दाखवायची ना तेव्हा माझ्या लक्षात होती, पूर्ण नव्हती लक्षात, थोडीशीच लक्षात होती. सो आपली भाजी पण आता होती आहे. आता मी टाकते थोडंसं गुळ, गुडगुड गुड 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 करण्यासाठी. गुळ टाकलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि हे आहे ओलं खोबरं. तर आता मी ह्यामध्ये टाकते ओलं खोबरं. आपली मेथीची भाजी तयार झाली आहे मंडळी. छान सुगंध येतो. हा जय सद्गुरु. त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकते. थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ. म्हणजे समजा तीन वाटी तुम्ही नाचणीचं पीठ घेताय तर एक वाटी तांदळाचं आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. थोडंसं मीठ. आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते. त्यात चिमुकला माझा छकला दिसतो कसा देखणा, हळूहळू हलवा ग सोनून याचा पाळणा, हळूहळू हलवा ग बाळाचा पाळणा, तात चिमुकला माझा छकुला दिसतो कसा देखणा, हळूहळू हलवा ग सोनल्याचा पाळणा. हे बघा छान मस्त कन्सिस्टन्सी झाली आहे पिठाची. अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुमच्यापैकी बरेचजण म्हणतात की आमचे तव्याला चिकटतात, तर हे पाणी टाकून बघायचं. हे लगेच पाणी शोषून घेतलं ना तव्याने तर म्हणजे तवा नाही तापला आहे. शोषून नाही घेतलं पाहिजे, अजून तापू दे चांगला तवा. मग तुम्हाला दाखवते मी, तवा छान तापलेला आहे. हे बघा लगेच नाही झालं,
त्याच्यावरती चुडी मारत बसले. पटा तो पाणी पण ते पहिला काढायला किती पोळा. पहिला मी छोटाच काढेन पोळा, पोळा पोळा छोटा पोळा काढीन. कधीतरी काय होतं ना, पहिला पोळा जो असतो ना तो तव्याला चिकटतो, त्याच्यामुळे छोटाच काढायचा. नंतर मग सेकंडपासून थोडे मोठे काढायचे. हा नाही चिकटला, छान पोळा आलेला आहे मस्त. नाचणीचे पोळे आणि मेथीची भाजी, पौष्टिक जेवण. बघा छान मस्त नाचणीचे पोळे तयार झालेले आहेत आपले आणि मेथीची भाजी.